सदरातर आज पाडवा शहरामध्ये ज्ञानसेवेचं आयोजन केलं गेलं आहे. या सभेसाठी आदरणीय अहमद अवघ्या काही थोड्याच वेळात यांनी होणार आहे. गणेशराव कसल्याही हा कोणत्या जातीचा आहे का हा मुस्लिम जातीचा आहे असा कसलाही विचार केला नाही. आणि पाटोद्यामध्ये देवळे नगर पंचायतला घरकुल ताई मंजूर झाले त्यापैकी अण्णांनी भरभर मत देऊन आपल्याला अण्णाच्या माध्यमातून अण्णाच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडून आणण्याचा 100% तुम्हाला प्रयत्न करणार आहोत आणि 100% मत देणार आहोत. धन्यवाद. गोपीनाथराव मुंडे त्यानंतर या ठिकाणी उपस्थित राज्याच्या आमच्या मागासवर्गीय तसं पाहिलं तर आज महात्मा गांधी म्हणजे मनरेगा या योजनेच्या अंतर्गतच चालतात. तुमची विहीर सुद्धा मनरेगा मध्ये आहे, शेत तलाव मनरेगा मध्ये आहे, शेतकऱ्याला फळबाग करायची असेल तर मनरेगा मध्ये आहे, कापड टाकायचं असेल मनरेगा मध्ये आहे, सगळ्या योजना मनरेगाच्या अंतर्गत येत आहे. आणि 2005 ला जरी कायदा झाला असला तरी 2014 ला या देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं मोदींचं सरकार आल्याच्या नंतर तसूभर सुद्धा ही योजना कमी झालेली नाही, ही योजना वाढवली गेली. जास्तीत जास्त लाभार्थी या ठिकाणी कसे होतील ते पाहिलं गेलेलं आहे. आणि माझी विनंती आहे शेतकरी बांधवांना सुद्धा की शेतीशी संबंधित ही योजना फक्त मनरेगामध्ये आहे, राज्य सरकारपेक्षा काकणभर योजना केंद्राच्या अधिक पॉवरफुल आहे हे या ठिकाणी पाहिलं पाहिजे.
पाणी जर त्यानंतर शरीफ याचा उल्लेख अबू शेठने आता या ठिकाणी केला. प्रधानमंत्री आवास योजना ही योजना यापूर्वी या देशातल्या कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी राबवली नव्हती. ज्याला वेळोवेळी सेक्युलरचं नाव घेऊन फक्त त्यांना शिव्या देण्याचा उद्योग करता येतो असे काही पक्ष 100% भाजपला आणि नरेंद्र मोदींना नावं ठेवतात. मी मॉडेल म्हणून पाटोदा नगरपंचायत बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. या गावामध्ये जेवढं मराठा समाजाचे घडकोण झाले असतील तेवढेच मुस्लिम समाजाचे झालेत, इथं दलित समाजाचे झालेत. एक कुठलाही निकष लावला नाही, कोणीही भोंगा लावून ज्याला कोणाला घरकुल पाहिजे त्यांनी या अर्ज करा आणि अर्ज करून ते घ्या. अरे ह्या गोर गरीब समाजाचं आतापर्यंत कच्च्या घरात हे लोक राहत होते, त्या घराचं पक्क्या घराला येता येत नव्हतं, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमुळं तुम्हाला सांगतो आणि दलित समाजाच्या बाबतीमध्ये तर म्हणाल रमाई आवास योजना साहेब सर्वात जास्त प्रभावी रमाई आवास योजनेची कोणत्या शहरामध्ये अंमलबजावणी झाली असेल तर ते शहर पाटोदा शहर आहे. आम्ही वडिलांनी अर्ज केला, वडिलांना घरकुल दिलं, मागून पोराने दिलं त्यालाही घरकुल दिलं. आता पोरगा म्हणतो माझं झाले बायकोचं सुद्धा नंबर लागतो. आता नवरण बायको व्हायला नाही चालता येत ना कसं काय काहीतरी मार्ग काढा मार्ग काढू याने म्हणजे मार्ग काढा तिथं बी झालं पाहिजे. असं कसं करता येईल? नाही नाही म्हणजे ते बी करा बघा जरा शास्त्रज्ञ बदलता येईल बसू आता यायचा तुमच्या म्हणण्याप्रमाणे वकील साहेब बदलता आला तर सुद्धा आम्ही बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलाची यादी घेताना किंवा बनवताना अर्ज स्वीकारताना आम्ही हा आम्हाला मतदान दिलेला आहे का नाही दिलेला आहे का भविष्यात देणार आहे का हे काहीही पाहिलं नाही. सरसकट जो अर्ज येईल ते आणि मी शब्द अगोदर काय लावला माईक लावून भोंगा लावून गावात वाड्यात आम्ही लोकांना सांगितलं कोणाला घरकुलाची पाहिजे त्यांनी द्या. आता रोहिदास इथं बसलेला आहे भीतीवाडी सारख्या गावात तर मला वाटतं एकही घरचे लग्न राहिले नाही. बळीवाड्याच्या हे आमच्या बळीपोटे साहेब आता बोलायचं म्हणत होते ते त्यांनाही मी बळीवाडी आलो मंगेवाडी हा अहो त्याच्यापेक्षा हे नगरांपेक्षा असताना यांनी तर आमच्या मंगेवाडीत शिल्लकच काय ठेवलं नाही. तुम्ही मंगेवाडीत जर गेला ना साहेब आता नका जाऊ तुम्ही पुढं निवडणूक झाल्यावर तुम्ही निवडून आल्यावर यांना आपण जाऊया. वाडी म्हणजे काय असती आणि या प्रधानमंत्र्यांनी पैसे दिल्यावर ते कसे घरकुल होते ते म्हणायला घरकुल आहे. रट्टेच्या रट्टे आमच्या स्लॅबचे घर झाले होऊ द्या पण पैसे आम्ही 2.5 लाख दिले त्या लोकांनी 10 लाखाचे त्याच्यात ऍड केलं आणि मोठा मी घर बांधली. आज पक्क्या घरामध्ये आमचं छोटं कुटुंब येत आहे. मुस्लिम समाजाचा माणूस असेल हातावर पोट भरणारा माणूस असेल त्याला 2.5 लाख रुपये आम्ही आणि ह्या योजनेमध्ये चहा सुद्धा या नगरपंचायतीमध्ये कोणाला पाजायचा नाही चहा सुद्धा बाकी त्याचं लय लांब राहील. ते चेक आणि अकाउंटवर पैसे आमच्या कोणी सीओनीच टाकायचे एक पैसा सुद्धा खर्च एक नया पैसा सुद्धा खर्च त्या माणसाला आम्ही येऊन दिला नाही. ते का शक्य झालं आम्हाला का दोनदा नगरपंचायतीमध्ये लोक देत आहेत पहिल्या वेळेस तुला आम्ही हे काम केलं म्हणून लोकांनी आम्हाला त्या ठिकाणी निवडून दिलं. आणि आता सर्वात जास्त अडचण आपली कॅनलची होती. मी पाटोदाकरांना सांगू इच्छितो 1.4 कोटी रुपये दिलेत आता ते पूर्ण अंडरग्राउंड होऊन जाणार आहे. आता तुम्हाला त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी राहिलेली नाही. छोट्यातला छोटा घटक असेल अगदी ज्याला म्हणजे पती नाही मुलगा नाही अशांना सुद्धा
इतक्या गरीब माणसाला सुद्धा घरकुल बांधून देण्याचा प्रयत्न या नगरपालिकेच्या मार्फत करण्यात आला. आणि एक समोरचे जे लोक आहेत यांना मत फुकट घ्यायची फुकट घ्यायचे म्हणून हे इलेक्शन आलं की संविधान बदलने वाले हे. अरे एक पक्षाचा पंतप्रधान आणि 548 खासदार जरी एक पक्षाचा असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलंय त्याला बोट सुद्धा लावता येत नाही, कोणाचा अवकाश नाही ह्या देशामध्ये, कधीच ते होऊ शकत नाही. मुस्लिम बांधवांमध्ये मेसेज वेगळा करायचा, CAA ची भीती दाखवायची. अरे CAA आणि आमच्या इथलं मुस्लिम याचा काय संबंध आहे, काय घेण्यात येणे, फक्त भोबाटा करा. CAA आलं काही योजना वापरते का, मोफत धान्याची योजना आहे त्याच्यात अल्पसंख्याकांचा मात तुम्ही वगळलाय का, असं काही झालेलं नाही. फक्त भीती दाखवायचे म्हणून हे सेक्युलरवादी नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं आणि कर्तृत्व मात्र वेगळंच ज्यांच्या म्हणजे पाठीत खुपसायचं अशा पद्धतीचे खंजिराची भाषा या लोकांनी करायची. पुढं नाव घेताना मात्र फुले शाहू आंबेडकरांचं गोंडस नाव घ्यायचं, पण फुले शाहू आंबेडकरांचे विचार मात्र यांनी कुठं काही राबवायचे नाही. याचं नाव म्हणजे सेक्युलरवादी पक्ष झालेले आहे. आणि त्याच्यामुळं माझी विनंती, हे म्हणतात नरेंद्र मोदींनी काय केलं 10 वर्ष, शेतकऱ्याला म्हणले 6000 देते, आता राज्य सरकारने 6000 द्यायला सुरुवात. अरे 6000च असू द्या आणि हे 6000 असू द्या, तुंग वाजलं किंवा थोडं मीठ निघत आहे कारण जमिनी सगळ्यांना कळत आहोत, मग थोडं मीठ निघत आहे बँकेत असेल माल काढते, माल काढून स्वतःचे बी दवाखान्याचे गोळ्या औषधं घेते, माथारीच्या बी घेते आणि दोन निवांत आपलं मुख्य कार्यक्रम चाललाय. पोरा पोरं हात फायलाची लेकरा मला 500 दे, मला 200 दे, लेकराने लेकरा समोर आणि तिथं सुनबाई असली आणि म्हाताऱ्यांनी जर लेकराला पैसे मागितलं म्हाता लेकराने 500 द्यायचं आणि सुनबाईने मात्र बडबड करायचं, काय कसं आहे कोणीकडे, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना तशा पद्धतीचं. आणि आता कुटुंब कलह संपलाय, हे थोड्याच पैशाने पण कुटुंब कलह संपलाय का नाही, आता माझा बिलकुल पोरांना करेल. आणि 5-10 वर्ष जर मोदींच्या ह्या योजनेमुळं आमच्या गोर गरीब माणसाच्या वडीलधाऱ्या माणसांचं आयुष्य जर वाढत असेल, 10 वर्ष आमच्या डोळीवरती हात घेऊन आशीर्वाद द्यायला आयुष्य वाढत असेल तर तुमच्या कोणाच्या पोटात दुखायचं काय कारण आहे, दुखू नये पण तरी दुखतो नाही काय केलं अंकं केलं कंक केलं अशी आशा फक्त हे लोक करतात. माझी विनंती आपल्याला हात जोडून पाया पडून की केंद्रामध्ये अतिशय चांगलं काम हे मोदींच्या रूपाने त्या ठिकाणी होत आहे. अहो तुमच्याच तालुक्याला बघा, इकडून एक नॅशनल हायवे इकडून एक नॅशनल हायवे, अरे इथून मांजर सुंगेला गेले तुळजापूरच्या आईचं दर्शन जर घ्यायचं असलं तर मांजर सुंगा 15 मिनिट सरकारी प्रशासन कोणा 1 तासात पुढे यायचं डायरेक्ट पिंटू काकाच्या दारात. आणि 1 तासात आपण पूर्वी पेशंट तर दुखायला लागलं तर त्याचा जीव द्यायचा भेट असतो पोहोचायचं. आता बघा ना हे फरक का झाले, आदरणीय नितीन गडकरी साहेब यांच्याकडे खात आहे, आज एक माणूस सुद्धा त्या माणसाच्या विरोधात बोलत नाही, एक सुद्धा बोलत नाही बोलू शकणार नाही का, काम दिसतंय त्याच्या पाठीमागं पूर्णपणे त्यांना साथ द्यायला या देशाचं पंतप्रधान दिसतोय. माझी विनंती आहे हे माणसं दरी काढायची, माणसाची दरी वाढवायची, हे प्रकार सध्या जरा थांबवले पाहिजे. याच्यावरती मी जास्त बोलणार नाही, जे चाललेले हे जे चालवत आहेत काही अज्ञान लोक आहेत, भविष्यामध्ये हे तुम्हालाच अडचणीत आणेल का या सुद्धा गोष्टीचा विचार
त्या ठिकाणी केला पाहिजे अशा प्रकारची नम्र विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आहोत. आणि दौरा खूप मोठा आहे, मी तर रोजच भाषण करतो, तुम्ही माझे मी तुमचे, परंतु आता आधीच काही नाही बोलता आपल्या ज्या उमेदवार त्यांचा आरोप क्रमांक एक आहे पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळ चिन्हाच्या पुढचं बटन दाबून 13 तारखेला आणि 4 तारखेला निकाल लागेल. बटन दाबून पुढची 5 वर्ष बीड जिल्ह्याच्या खासदार म्हणून आपली सर्व जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी अशा प्रकारचे हात धरून पायापुरून विनंती तुम्हाला सर्वांना मी करतो. माझे हात धरून पायापुरून केल्या जाणाऱ्या विनंतीचा आपण मान राखाल अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा त्याचा एक विषय राहिला की विंड पॉवरचं मोठ्या प्रमाणावरती काम आमच्या तालुक्यात चालू त्या ऐकत होते त्याच्यात मला एक वाक्य परत परत आठवत होतो आणि परत परत ऐकायला येत होतो. मी हात जोडून पाया करून मतदान मागतो. हे या वर्षी तर त्यांचं या इलेक्शनचं दिसतंय मला हात जोडून पाया पडून. आता कोणी कोणासाठी हात जोडणं पाया पडणं ही वेळ आवाज वाढवले मागे पण आवाज आहे ना वाढवा आवाज आवाज आवाज. कोणी कोणासमोर हात जोडून पाया पडून मतदान मागण्याची वेळ आपल्यावर आली नाही आता. पण तुम्ही हा दाखवला कोणाचा मोठेपणा की पंकजा ताईंना निवडून द्या त्याला आताची परिस्थिती कारण हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये ते बाकीचे इफेक्ट बघू नका ऐकू नका. हात जोडून पाया पडून लोकशाहीमध्ये नम्रपणे मतदान मागितलंच पाहिजे. आणि आरे करून स्वतःच मला पहा फुलं वाहा करून व्याकरण करता येत नाही. मी म्हणजे सर्वे सर्वा असं कधीही कुणाला वाटू शकत नाही. आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना देखील वाटत नाही. जेव्हा त्यांना वाटतं एखादा क्षण येतो तेव्हा ते अगदी गरीब कर्मचारी मजुरांच्या सुद्धा पायाला अभिषेक करून त्यांचे पाय देऊन ते साफ करतात ते सेवाभाव दाखवतात. जेव्हा त्यांना वाटतं की मी प्रभू रामाची प्रतिष्ठापना करणार आहे तर प्रभू रामाची प्रतिष्ठापना करण्याचं म्हणजे काय तर राज्याभिषेक करताना रामाला जे एखाद्या राजाला पथ्य असतात त्याला काय उपवास काय करावं लागतं ते पवित्र स्वतःला करावं लागतं. तसंच रामाच्या एवढ्या पवित्र प्रतिष्ठापनेसाठी त्यांनी 9 दिवस उपवास केले. पण आज या लोकशाहीमध्ये दादागिरी करून आपल्याला काही मिळवता येत नाही हात सोडून आणि पर्यावरणच मागावं लागतं. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या माणसापेक्षा मोठा देश आणि देशाला संविधान हे सर्वात प्रथम आणि महत्वाचं ठरवलेला. अरे या निवडणुकीमध्ये तुम्ही कुणाला मात्र मागताय? तुम्ही मला मात्र मागताय पंकजा गोपीनाथ मुंडे. मला मत मागण्यासाठी मी तुमच्या समोर उभी आहे, माझ्या पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या समोर उभे आहेत, नेते उभे आहेत. पण मला मत मागायला काय अडचण आहे तुमच्या समोर? मी प्रत्येकाला विचारते की उमेदवार पसंतीला पडलाय का उमेदवारात काही खोटे म्हणजे मी माझ्यामध्ये असं काही अवगुण आहे का जेणेकरून तुम्हाला काढण्यात यावे त्यांना उमेदवारी का नाही वाटत असेल काय अवगुण आहे नकारात्मक आहे कुणाची खोडी काही कुणाचं वाईट केलं कुणाला त्रास दिला असं काही आहे का? बोला ना कधी हो सकतील ना. मग माझ्यात काही अवघड नाही काही खोट ना उमेदवार पक्का चांगला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी होणार याच्या विषयी शंका आहे का कुणाच्या मनात आहे का कुणाच्या? मग माझं मत प्रधानमंत्र्याला असं वाटत असेल तुम्हाला तर त्यांना हे संधी आहे. तुम्ही वेळ मत मला करत नसून डायरेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदीला करताय असं सुद्धा म्हणणं तर वावगं ठरणार आहे.
मी राजकारण नॅशनल लेवलला जावं, इंटरनॅशनल लेवलला जावं असं वाटत असतं प्रत्येकाला. पण आमच्या घर जिल्ह्याचं राजकारण नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलला जात नाही, ते इंटरनॅशनल पद्धतीने लोकलच आहे. येते की नाही? आता तुम्हाला काय करायचंय? आम्ही म्हणाले बाबा खूप छानी फुलून, अरे असं मला सॅटेलाईट टाकले, अग्निवीर टाकला, ते सोशल मीडिया झालाय. मग मी म्हणलं कोण चालू करणार आपण कंपनीकडे, काही अभ्यासच नाही त्याला. हे अशा पद्धतीने त्याचा काही उपयोग नाही. या जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला काय देऊ शकते याचा तुम्हाला माहिती, कारण माणूस एवढा विश्वासही झाला नाही, माणूस एवढा मोकळा झाला नाही, आणि तो एवढा विचार करत नाही की जशाचं काय झालं तो म्हणजे माझं काय. चला मग आपण तुमच्यावर बोलू, आपण बीड जिल्ह्यावर बोलू. मी उमेदवार म्हणून तुम्हाला काय देऊ शकते याच्यावर. आता समजा तुमच्याकडे एखादी बँक आहे आणि त्या बँकेत तुम्हाला कर्ज द्यायचं तुम्हाला, किंवा तुम्हाला कर्ज करायचं, तुम्ही फाईल करता बरोबर आहे, ती फाईल दिला तुम्ही ती बँकेत देता, आणि बँकेत दिल्यानंतर ते तपासतात तुमचं रेकॉर्ड बरोबर आहे. साधारण 1,000 एक लाख 1,50,000 जरी लोन घेत असेल, 1,000-1,500 जरी हप्ता असेल, तर तुमचं रेकॉर्ड तपासलं जात बरोबर आहे. मी तुम्हाला मत मागाय सर्वश्रेष्ठ दान, तर माझे रेकॉर्ड तपासलं जायला पाहिजे की नाही? तर आपण माझं रेकॉर्ड तपास काय माझं रेकॉर्ड. मी परळी मध्ये आमदार म्हणून सुरुवात केली, मी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले, महाराष्ट्राचा ग्रामीण विकास विभाग होता, अव्वल दर्जाचं कारण आणि राष्ट्रपती खर्च पुरस्कार आमचं नाव दोन ते तुमच्या पालकमंत्र्यांनी दिलं, त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याचा नंबर सुद्धा अव्वल झाला. त्याचबरोबर विमा एवढा प्रचंड दुष्काळ होता, इतक्या अडचणी होत्या, आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हवालदिल झालेला दिलासा द्यायचा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखायच्या असेल, तर या शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे. या भावनेने रात्र दिवस एक करून मी आमच्या कलेक्टरांनी सगळ्या टीमनी विम्याचं काम केलं. आला का नाही विमा तुम्हाला पक्क? 993 कोटी विमा या बीड जिल्ह्याला जमा आला, आणि 5 वर्ष अनुदान विमा अनुदान विमा. सुनील भाषेत टॉम 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 तुमचा मोबाईल वाजतच होता, होता की नाही? हे सगळं काम आता येणार का नाही का? काय झालंय तुला दोन आले कोणी आता येणार का विमा काय येणार? सरकार जागेवर आहे, मंत्री आहेत, सगळं जागेवर येणार, पण त्याच्या पोटात तुमच्याविषयी पीडा वाटते ती तुमची लेख दिली नाही. मी जेव्हा बीड जिल्ह्याचं काम केलं तर एखादी गृहिणी जसं घर आवडते आणि सावरते तसा मी बीड जिल्हा आवडायला सावरायचा प्रयत्न. एवढे मोठे अति भावनाने नेते एकत्र घेऊन काम केलं, पण कधी कुणाविषयी मांडल्या तक्रार नाही, मांडला नाही, तू तुम्ही नाही मांडला नाही, स्टेटमेंट नाही मांडला नाही, काय चालत तुमचा असं म्हणतात की रामराज्य खूप चांगलं होत 5,500 वर्षापूर्वी होत, आणि त्याच्यानंतर कोणाचं राज्य असं होत जिथे महिलेला सन्मान होता आणि जनतेचाच आदर व्हायचा, ते आमच्या छत्रपती शिवरायांचं राज्य होत. त्याच्यानंतर आता जर तुमचं राज्य असेल तर या भारतामध्ये आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे राज्य आपण आहे, कारण इथे महिलेला सन्मान आहे, तिथे शेतकऱ्याला गरीबाला न्याय आहे, तिथे गरीब माणसाला स्वतःचं पक्क घर असावं, त्याच्या घरामध्ये नळाने पाणी जावं, त्याच्या माता भगिनींना रोजगार मिळावा, आपण नसेल त्याला सहकार्य मिळावं, त्याच्या घरातला प्रत्येक माणूस आयुष्यमान व्हावा याच्यासाठी त्याला विमाची योजना मिळावी, या सगळ्या गोष्टींची काळजी प्रधानमंत्र्यांनी घ्यावी. तुम्हाला वाटतं की सरकार झालं म्हणून सोपे? त्याच्यामध्ये नकारे जुने माणसं आहेत ना, सांगा या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले, काहून कधी बिल्डिंगला दिसला नाही नॅशनल हायवे करण्यासाठी? का कोणते स्टेट हायवे मोठे मोठे मुद्दे सरकारने आणले होते म्हणून असं आणणार? किंवा का मोठे कुठले रस्ते कुठले प्रकल्प आमच्या बिल्डिंगला जाणार? बिल्डिंगला
संपुष्ट जिल्ह्याच्या निवडणूक आल्यावर या जिल्ह्यामधले मतदार हडपण्यासाठी, कोणी म्हणते हडपण्यासाठी, कारण तुम्ही हडपता तेव्हा तुम्ही काही नाही पैसा घेता. आता जर तुम्ही भाजीवाल्याकडे गेला तुम्ही पैसे घेता भाजे, तुम्ही सारी पैसे देता सारी, तर तुम्ही नुसतं घेत असा तुम्हाला हडप म्हणता. तुम्ही फक्त माझ्या जिल्ह्याच्या व्यक्तीला जाती पातीच्या भिंती उभ्या करून तुम्ही फक्त घेत आलात ते मतदान. आणि जेव्हा द्यायची वेळ आली तेव्हा उद्योग तुमच्या जिल्ह्यात, द्यायची वेळ आली तेव्हा एअरपोर्ट तुमच्या जिल्ह्यात, त्यांची रेल्वे तुमच्या जिल्ह्यात, रोजगार तुमच्या जिल्ह्यात, मोठा मोठा उद्योग माझ्या रोजगाराच्या संधी तुम्ही उभवल्या. आणि माझ्या बीड जिल्ह्याला फक्त आणि फक्त मतदानाच्या वेळी तुम्ही लोकांना, या लोकांना आता या जिल्ह्यामध्ये प्रवेश करून घेऊ नका. 5 वर्ष मी कारभार सांगून तुम्हाला मतदान लागते, हवेमुळे मतदान लागत नाही. हा सूर्य आणि हा चरित्र कसा विकास तुम्हाला दाखवते. पुढे त्यांना 25-30 वर्ष राजकारणात आहेत. या 25-30 वर्ष राजकारणात त्यांनी किती प्रश्न मांडले, विधानसभेमध्ये किती तरी मागे मागण्या केल्या असतील, विधानसभेमध्ये किती तरी रस्ते मागितले असतील, लाड मागितले असतील, काय मागित असेल, पण काय फक्त 2014-2019 मध्ये करोड रुपयाचे रस्ते तुमच्या हस्ते मतदारसंघात झाले का? फक्त 2019 ते 2014-2019 मध्ये 25-15 नावाचा निधी असतो तुम्हाला माहित झालं का? 2014-2019 मध्ये या गावाद्वारे रस्ता काढण्यापर्यंत रस्ता झाला, कारण देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये आमचं महायुतीचं सरकार आणि तुमची लेखच पालकमंत्री होते म्हणून. काही संधी तुम्हाला मागते दुःख मला सांगू नये मागत, वृद्ध साहेबांच्या रानाचा विषय घेऊन मागत नाही मी, ही संधी तुम्हाला मागते की माझ्या विकासाचा दृष्टिकोन तुम्ही मता अनुभवलाय म्हणून मागे. काहीच नाही मुद्दा, काय मुद्दा, समोरच्या व्यक्तीला पण तुम्ही निवडणूक जिंकण्यासाठी लढायचे, सुरेशांनाच माहिती आहे, मित्र येते माहिती त्यांना सगळे स्वभाव, मुद्द्याला सगळे माहीत असते सिक्रेट, त्यांना माहिती आहे निवडणूक लढण्यासाठी लोक नाही जिंकण्यासाठी नाही लढते, कारण त्यांच्या आधीच पहिले पत्रकार परिषद आहे. तुम्ही माझा नाव मुद्दा सांगा निवडणूक लढणार, म्हणजे त्यांनी लोकसभेची हार स्वीकारली आहे, त्यांना स्वतःला झालायचं, त्यांना स्वतःला जिंकण्याची मानसिकता नसताना त्यांना जिंकवतोय कोण हा प्रश्न माझ्या पक्षाला पडतो. त्यांना जिंकवतोय अपप्रचार, जिंकवतच नाही त्यांना, कोणतरी मताकडे नेतोय कोण, त्यांना कोण त्यांच्यासाठी उभं राहतंय. या राज्यामध्ये जे सुरेशांना मानणारे लोक ते उभे राहत नाही, जे दोन्ते साहेबांना मानणारे ते लोक उभे राहत नाही, आमच्या आजूला मानणारे लोक उभे राहत नाही, अल्पंकाच्या आनंदाला मानणारे लोक उभे राहत नाही. त्यांना फक्त विरोध करता येतो, त्यांना नकारात्मक मतदान करता येतं ते पुढे राहतात. अहो मुंडे साहेबांना श्रद्धांजली म्हणून मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर बिनविरोध निवडणूक लढण्याच्या पदव्यांनी घोषणा केली आणि कॅन्डिडेट उभारल्यावर सुद्धा त्यांना एकवर्ग मत पडलेले आहेत. ती मानसिकता प्रत्येक ठिकाणी नाही पण आमच्या बिल्डिंगला जरूर आपला जिल्हा तेव्हा मी तुमच्या त्या मोठेपणामध्ये थोडा तरी वाटा उचलला आहे याचा तुमचा विश्वास असेल तर जरूर तुम्ही मला तयार करते मला जाणार. मला आता सगळे समाज पाठिंबा देतात, कोणी धनगर समाजाचा पाठिंबा देत आहे, कुठे बंजारा समाज पाठिंबा देत आहे, कुणी बालाकांची जाग देत आहे, कुणी नाभिक येत आहे, कुठे परीख येत आहे, कुठे सुतार येत आहे, कुठे लोहार येत आहे, कुठे चमत्कार येत आहे, आणि मराठा समाजाच्या विविध संघटना देखील पाठिंबा देत आहे. मला आता म्हणजे नाही तुमच्या सगळ्या समाजाच्या बैठका वळल्या तर आमची बैठक घ्या ना, मी म्हणजे ठीक आहे घेऊ, मी त्यांची बैठक घेतली. मला वस्ती समाजाने लोक आले ते म्हणजे नाही आम्हाला तुम्हाला बदल करायचे, मी म्हणलं तसं काय बदल करायचे, मला तर कळे ना मुंडे सारखी भेटी आहे आपल्यावर आमचा विश्वास. अहो या मानून म्हणजे मुस्लिम समाजाने गोपींना घर बांधायचं होता, मुस्लिम समाजाने बांगड्या बांगलोरच्या लोकांनी बांधलाय, त्याच्यावर जाऊन मुस्लिम समाजाने शपथ घेतली की आम्ही पंकजा मुंडेला मतदान करणार. विकासावर विश्वास त्यांना भीती घातली लोकांना, मुस्लिम समाजाला अरे बापा मोदीचे घडो मोदीचे घडो क्यो बरोबर आहे मोदीचे, हे 10 वर्ष मोदीची सरकार आहे त्याच्या वेगळे म्हणून त्याच्यावर सगळी फुवा
इसमें कोई घरपुर नहीं मिला गया। उन्होंने बोला था कि मुसलमान लोगों को घरपुर नहीं मिलने का, पगार नहीं मिलने का, नर नहीं मिलने का, ऐसा हुआ क्या? बचत करके मिला है उनको कुछ नहीं मिला, ऐसा हुआ क्या? ऐसा कुछ नहीं हुआ। जो भी योजना है देश से निकलती है वो इस देश में रहने वाले हर जाति हर धर्म के लिए निकलती है। आज कल मुसलमान लोग किसान है तो उसको भी 12,000 रुपए साल के मिलते हैं प्रधानमंत्री की कृषि कल्याण योजना। तो मुस्लिम बांधव आणि ते त्याचा दादा परदादा ज्याचा विविध पुढे खानदान आहे ज्याच्या चार पिढ्या गेल्या त्या मुस्लिम बांधवाला घाबरायचा कारण नाही। तुम्ही आला का बांगलादेश मधून? तुम्ही आला का दुसऱ्या देशातून? तुम्ही भारतीय आहात आणि या देशाचे नागरिक आहात आणि तुम्हाला इथून कोणी हलवू शकत नाही। आला तुमच्यामध्ये तर मी त्यांच्या समोर उभी राहील वंचितांना आणि त्यांच्याकडे शक्ती नाहीये त्यांना शक्ती देण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार। फ्रेंडली आपला विचार करायचा तू माझ्या बाजूने आला तर 75% झाले पाहिजे।
तुम्ही लोक माझ्यावर असताना विरोधात असताना 62% आणि आता तुम्ही माझ्या बाजूने असताना 60% काही गडबड झाली तुला काय गडबड झाली काही जरा लोकांना गैरसमज झालाय तुला कुणा विषय माझ्या विषय नाही तरी तुमच्या विषय शत्रुत्व आहे बोलत आहे हो कुणी तुमच्या विषयाला बोलत आहे तुला मग गैरसमज काय झाला नाही तरी लोक जाणार आरक्षणामध्ये मी आरक्षणामध्ये काय करणार मी काय केलंय मी लोकलाय का आरक्षण मी देण्याच्या भूमिकेत आहे का आरक्षण नाही ना मग घालायची कशी असं काही नाहीये तुम्ही कशाला पाहिजे आरक्षण मागच्या सभेत मी विचारलं कशाला पाहिजे आरक्षण मी एका पोलाला उभं केलंय आता उभं आहे का कोणी पोलाला आरक्षण हे तू काय तुमच्या बाबत बोलवायच का बोलवायचं म्हणतात काय असेल स्वतःला काय लावायचं तुझं आणि हो पण जगायला ठेवलं नाव नाव काय का प्रसाद घुमरे आमच्या ऐकत आहे मग काय करेल मी तर आज खासदारांना सभा घेऊन निवडून आणू शकतो